बातमी ती म्हणजे मुंबईमधले बाजार जे आहेत काही ठिकाणचे बाजार हे हलवण्यात येत आहेत. मुंबईमधल्या सेनापती बापट मार्गावरील दादर येथील घाऊक बाजार जो आहे तो आता इतर ठिकाणी हलवण्यात येत असून उद्यामुळे त्यामुळे आता उद्यापासून या घाऊक बाजार मुंबईतल्या इतर 5 ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे, परंतु अद्यापही बाजारपेठेत गर्दी होताना दिसते आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं बाजार 5 जागी हलवण्याचा निर्णय घेतलाय. तर उद्यापासूनच सोमय्या मैदान, MMRDA मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका, दादर सेनापती बापट मार्ग या ठिकाणी हा बाजार सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत या 5 ठिकाणी बाजार सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर बातमी आहे पुण्यामधली. पुण्यामधलं जे बाजार समिती मार्केट आहे हे या मार्केटमध्ये कांदा आणि बटाट्याची विक्री जी आहे ही 1 दिवसाआड होणार आहे. पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आणि त्यानंतर फळभाज्या ज्या असतील आणि पालेभाज्या ज्या असतील त्यांची विक्री मात्र आज होणार आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीमध्ये आज कोणी जर खरेदीसाठी जाणार असेल तर त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, फक्त पालेभाज्या आणि फळभाज्यांची विक्री आज होणार असून कांदा आणि बटाटा मार्केट दिवसाआड सुरू राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचा गुलटेकडी येथील मुख्य बाजारावरातील फळे भाजीपाला विभाग पूर्व सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये आज साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे शनिवारी कुणी तसा बंद होता साप्ताहिक सुट्टीचा, परंतु तो दैनंदिन बाजार सुरू झालेला आहे. आडते असोसिएशनच्या नावाखाली काही लोक बाजार बंदची परस्पर घोषणा करत आहेत, ती पूर्णपणे चुकीची आहे. आणि यानंतर कोल्हापुरातनं एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाचा फटका जसं संपूर्ण जगाला बसलेला आहे तसाच तो इतर व्यवसायांना सुद्धा बसलेला आहे. कोल्हापुरात सुद्धा दुग्ध व्यवसायाला या कोरोनाचा मोठा फटका बसलेला आहे. गोकुळ दूध संघ जे आहे ते रोज 5 लाख लिटर दुधाची पावडर बनवणार असल्याचं कळतंय. दुधाची मागणी घटल्यामुळे गोकुळकडून हा निर्णय घेण्यात आलाय. तर दुधाच्या उपपदार्थांची मागणी आता कमी झालेली आहे. दूध संघासमोरच्या अडचणी आता आणखी त्यामुळे वाढणार असून गोकुळची विक्री 12 लाखांवरून 7 लाखांवर झालेली आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, आपण पाहतोय गोकुळ संघ आता रोज 5 लाख लिटर दुधाची पावडर बनवणार असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव सीमा भागातनं जवळपास 12 लाख लिटर दुधाचं संकलन गोकुळ मार्फत केलं जातं म्हणाली. आणि गेल्या काही दिवसांपासून आपण चित्र पाहतो की कोरोनाचा मोठा फटका बसलेला. एकतर पॅकिंग ज्या ठिकाणी होतं, मुंबई पुण्यात होतं, कोल्हापूरमध्ये देखील होतं, त्या ठिकाणचे बरेचसे कामगार जे आहेत ते काम सोडून आपापल्या गावी परत गेले आहेत. महत्वाचं म्हणजे जी दुधाची जी वाहतूक चालते, मग ग्रामीण भागापासून चिलिंग सेंटरपर्यंतची असेल किंवा टँकर्सची असेल पुण्या मुंबईला येणारे, ते ड्रायव्हर आणि क्लिनर्स गाड्या चालवायला देखील तयार नाही. आणि त्या सगळ्याचा मोठा फटका जो आहे तो आता गोकुळ दूध संघाला बसणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण 12 लाखांपैकी जर विचार केला तर 7 लाख लिटर दूध हे मुंबईसाठी मुंबईमध्ये वितरित केलं जातं, विक्री केली जाते. 3 लाख लिटर जवळपास पुण्यामध्ये विक्री केली जाते आणि उरलेलं जे 2 लाख लिटर आहे ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये विक्री केली जाते. पण तब्बल 5 लाख लिटरची घट झालेली आहे. कालची आकडेवारी पाहिली तर 7 लाख 20 हजार लिटर इतकं फक्त दूध जे आहे ते गोकुळकडून खपलेलं आहे. त्यामुळे 5 लाख लिटर दूध जे दररोज उरणारं असतं त्याचं काय करायचं हा खरं तर गोकुळ समोर प्रश्न आहे. त्यामुळे काल संचालकांची एक तातडीची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला की 5 लाख लिटर दुधाची दररोज आता येथून पुढे गोकुळ पावडर बनवणार आहे. पण महत्वाचं असं आहे की जरी ही घट कमी आता होत असली तरी आलेलं दूध, म्हणजे कारण ग्रामीण भागामधून जे दूध येतं, संकलित केलेलं दूध येतं, ते दूध काय करायचं, त्या सगळ्याची पावडर बनवणार का गोकुळ, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी News18 लोकमतशी बोलताना कार्यकारी संचालक घाणेकर यांनी सांगितलं होतं की मुंबई पुण्याचा दुधाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांनंतर मुंबई पुण्याला होणारा गोकुळकडून दुधाचा पुरवठा पूर्णपणे बंद होण्याची देखील शक्यता आहे म्हणाली. अगदी बरोबर. आणि त्यामुळे नागरिकांनी आता या सगळ्या बाबी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संदीप, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.